शिवजन्मोत्सवा निमित्त राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शिवजन्मोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व सर्वप्रथम जगासमोर आणण्याचे काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले. त्यांनी रायगडावरील महाराजांची समाधी शोधून काढली, पहिली सार्वजनिक शिवजयंती साजरी केली. त्यांचे हे कार्य अविरत पुढे सुरू राहण्यासाठी प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. सर्व क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. स्वराज्याची आदर्श कल्पना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. त्यांनी केलेले कार्य सर्व समाजाला प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या कार्याचा अभ्यास आपल्याला करायला हवा. त्यासाठी दरवर्षी महाराजांचा ग्रंथ घेऊन वाचन सुरू करावे, पोथी पुराणातून बाहेर पडावे, कुठल्याही अंधश्रद्धेत अडकून पडू नये असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पंचवटी शिवजन्मोत्सव समितीकडून उभारण्यात आलेल्या 65 फूट उंची असलेली मूर्ती साकारण्यात आली, त्याची गिनीज बुक मध्ये नोंद झाली त्याबद्दल, तसेच सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 फुटी टाक निर्माण करण्यात आले, याचीही नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आली, त्याबद्दल या दोन्ही समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. करताना महाराजांचं नाव घेतात ते चूक आहे. अफजल खानाला ज्या वेळेला कोथळा बाहेर काढला छत्रपती शिवाजी महाराजांनी, ती वाघ नखं जी होती तुम्ही जबरदस्त होते ते आपल्याला कसं समजणार. परंतु त्या काळामध्ये एकमेव चित्र जे होते ते आपल्याला उपलब्ध झालं, ते मीर कासिम याचं, त्यांनी शिवाजी महाराजांचं चित्र पहिल्यांदा काढलं आणि तेच सगळीकडे मग आज सगळ्यांनी स्वीकार केला. सांगण्याचा उद्देश असा आहे की छत्रपती शिवराज असे नेतृत्व होत, कर्तृत्व होत, म्हणून 350-400 वर्षानंतर अनेक राजे होऊन गेले, हजारो राजे झाले या देशामध्ये, परंतु फार थोड्या लोकांचं नाव आपल्याला माहिती आहे. सुनील क्षीरसागर, मायभूमी न्यूज, नाशिक. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.